वेगळ्या भाषेत बोलत होता आणि खरं तर मी तिथे गेल्यानंतर तो त्यांनी मला पाहिलं नाही, तो माझ्याबद्दल पण अशब्द बोलला आणि थोडा मला त्याचा राग आला आणि राग आल्यानंतर मी त्याला जे हे केलं आणि शेवटी मी त्याला काय माझ्याला काय त्याला शिवीगाळ वगैरे हा विषय असा माझा उद्देश हा अजिबात नव्हता ते त्याला पण माहिती आहे. आणि उलटं मी जर तिथे गेलो नसतो तर त्याला लोकांनी चांगला प्रसाद दिला असता, उलटं माझ्यामुळे त्याला मी त्याला प्रसादापासून वाचवला. मामा हे तुमच्या विरोधात कट कारस्थान केलेलं असं तुम्हाला वाटत असावं? आता मी तसं म्हणणार नाही, पण तो आता व्हिडिओ काढणं बोलणं व्हिडिओ व्हायरल करणं असं होऊ शकतं ना. पण मग रोहित पवार दुसऱ्या बाजूला हे सगळं माध्यमांवर सोशल मीडियावर टाकतायत, पत्रकार परिषद घेत आहेत. रोहित पवार हे आंतरराष्ट्रीय नेते आहेत, मी त्यांच्याबद्दल काहीच बोलणार नाही. पण मग तुमची तक्रार निवडणूक आयोगाकडे करतो, पोलिसांकडे केली जाईल, या सगळ्या देखील तुमचा माझी तक्रार पोलीस आयोग निवडणूक आयोगाकडे केलं तर मी त्याला उत्तर देईल ना. मी पण समर्थ आहे, मी पण आमदार आहे, मी पण 10 वर्ष तालुक्याचा आमदार आहे, 2-2.5 वर्ष मंत्री होतो, मला पण लोक कळतात, लोकांसाठी काम केले, मदत केली, सहकार्य केले. त्यामुळे एक दवंडी अॅग्रोचा कर्मचारी तिथे लोकांना त्या गावात येऊन काही सहकार्य करत नाही किंवा मदत करत नाही, 6 नंतर तो निघून जाणार, परत लोकांना कोणी, आपणच आहे ना लोकांना शेवटी. त्यामुळे फक्त निवडणुकीत यायचं आणि कुठंतरी लोकांना आमिष दाखवायचं, पैसे वाटप करायचं, दादागिरी करायची आणि आमदाराबद्दल अशब्द वापरायचं, हे कितपत योग्य वाटतं आपल्याला. तुमची भूमिका नेहमीच परखडपणे नेहमी मांडत असता, या संपूर्ण विषय देखील त्यांनी हा सगळा जो कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की मी पाणी प्यायला गेलो होतो आणि मग ते तिथे आले दमदाटी केली, परखड भूमिका तुमची परखड भाषा हीच त्यांनी दमदाटी किंवा धमकीच्या स्वरूपात घेतली असावी? 100% तशीच घेतली. आणि माझं काय म्हणणं आहे की तुम्ही बघा, तुम्ही माझा तो व्हिडिओ बघा, जी लोकं बरोबर होती, ज्यांचं तिथं ही चाललं होती, लोकं तिथं होती, त्या लोक एक ते कॅशमध्ये सगळ्या लोकांना तुम्ही कॅच करा आणि त्यांची तुम्ही प्रतिक्रिया विचारा. मी जर नसतो तर त्याला नक्की लोकांनी फार त्याला वेगळ्या प्रकारचं तिथं तुम्हाला चित्र घडलं दिसतं. आणि एका कारखान्याचा कर्मचारी, तो काय कार्यकर्ता नाही आहे, एका कारखान्याचा कर्मचारी येतो आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्याप्रमाणे थोडं राहिलं पाहिजे, पण त्याप्रमाणे तो राहत नव्हता, त्याने ते चुकीच्या गोष्टी केल्या. त्यामुळं मी माझी बोलीभाषा बोलली, ह्यात माझं कुठं आणि कुणी माझ्याकडे तक्रार केली त्याला मी योग्य उत्तर देईल, उलटं जबाबात त्या लोकांना सगळे घेईल. शेवटचा प्रश्न, तुम्ही काही या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काही मागणी करताय का किंवा कोणाला तक्रार करणार आहात का? अजिबात मी कोणाबद्दल तक्रार करणार नाही, माझी मागणी नाही. मी लोकशाहीला मानणारा कार्यकर्ता आहे, मी कधी आत्तापर्यंत कधी माझ्या आयुष्यामध्ये पोलिटिशनला कोणाबद्दल तक्रार केलेली नाही, मी आत्तापर्यंत कधीही कोर्टाची कधी पायरी कुठं कधीच चढलेलो नाही. त्यामुळं माझी कोणाबद्दल काही तक्रार नाही, मी तक्रार करणार नाही आणि माझ्याबद्दल कोणी तक्रार केली तर त्याला मी कायदेशीर योग्य उत्तर देईल. की धंदा मामांनी उत्तर आपल्याला दिलेलं आहे की जे कोण माझ्या विरोधात तक्रार करत असेल तर त्याला कायदेशीर मार्गाने मी उत्तर देईल, मात्र हा संपूर्ण प्रकार दत्ता मामांनी संपूर्ण फेटाळून लावलेला आहे. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टी व्ही न्यूज, बारामती.